आधी पडवल्याप्रमाणे त्याने खोटी व भबकेदार उत्तरे देण्यास आरंभ केला परंतु त्याच्याच आधी पकडलेल्या दोन बायाने इंग्लिशांची खरेदी हलाखीची हकीकत कळवली आहे असे पाहताच तो गांगरू लागला त्याला प्रथम अटकेत ठेवण्यात आले नंतर त्याची तारीख बारा जुलैला कोर्टात चौकशी होऊन त्याला तीन वर्षे मजुरीची शिक्षा देण्यात आली या शिक्षेवरून नानांनी त्या रणांगणाच्या गहन गर्जनेत ही न्याय मनसुबा करण्यासाठी किती दक्षता बाळगलेली होती हे दिसून येईल इंग्लिशांच्या हेरांची जरी अशी फजिती उघडत होती तरी बंडवाल्यांच्या हेरांनी मात्र आपली कामे उत्तम बजवावी एक दिवस एक नेटिव इंग्रजी तटबंदी जवळच्या एका उभे राहून ओरडला माझ्या मनात बसत असलेल्या साहेब लोकांच्या प्रीतीमुळे मृत्यूचे भयासही न जुमानता मी इथे एक आनंदाची बातमी कळवण्यास आलेलो आहे गंगेच्या पैलथ थर, पैलथडीवर साहेब लोकांचे एक सैन्य तोफासह आलेले असून ते उद्या मु तुमच्या मुक्ततेसाठी घे निघणार आहेत त्या योगाने हा या हरामखोर बंडवाल्याच्या तळात एकच धांदल व गोंधळ आला झाला असून आमच्यासारखे सर्व राजनिष्ठ लोक इंग्लिशांना मिळण्यास सिद्ध झालेले आहेत हे ऐकून इंग्लिशांना वाटले की आपण धाडलेले विजय होऊन दुफळी दु असावी व इतक्यात लखनौहून युरोपियन येऊन उतरले असावेत दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच भिस्तीवर आला व ओरडला साहेबांचा सदोदित विजय असो गंगेच्या पुरामुळे युरोपियन सैन्यास येण्यास उशीर लागला होता परंतु आता सर्व सिद्धता होऊन ते निघाले आहेत या दिवसाच्या आत धन्या धन्याचा जयजयकार होईल तो दिवस गेला दुसरा गेला परंतु इंग्रजांच्या ता ताणलेल्या दृष्टीत युरोपियन सैन्यही येईना किंवा तो राजनिष्ठ भिस्तीही येईना अजिमुल्ला खानाना पाहिजे तित होती तितकी इंग्रजी लष्कराची अत्यावस्था केल्यामुळे पुन्हा जीव धोक्यात घातल्याने घातल्याचे त्या भि, भिस भिस्त्यास कारणच नव्हते शत्रूकडील हेराच्या अशा या नव्या नव्या फसवणुकीने इंग्रज वारंवार हिरमुसले हो होत असत जूनच्या सहाव्या तारखेला इंग्रजांनी वेढ्याची आगाऊ सूचना दिल्यानंतर श्रीमंत नानासाहेबांनी आपला तळ वेढ्याच्या अगदी नजीक आणून ठेवलेला होता तटबंदी जवळच त्यांच्या तंबू दिलेला असून जवळच जनरल टीका सिंग यांचाही तंबू पडलेला असे कानपूर स्वतंत्र झाल्याचे एकूण त्या सर्व प्रांतात जिकडे तिकडे क्रांतीची एकच लाट उसळली होती रोज नवे नवे जमीनदार व संस्थांनी आपापल्या लावजम्यानिशी नानांच्या लष्कराला येऊन मिळू लागले मीर नवाब नावाचे संस्थानिक ज्या दिवशी संयुक्त धर्मध्वजाला हो मिरवित नानास दोन हजार सैन्यासह येऊन मिळाले त्या दिवशी नागरिकांनी आनंदाचा उत्सव केला व कानपूरच्या ह हल हलवानी त्या स्वदेश रक्षकात मेवा मिठाई वाटली श्रीमंताच्या निशाणाखाली सुमारे चार हजार सैन्य या वेळेस जमलेले होते परंतु त्यापैकी तोफखान्यावरील अंमलदार मात्र आपले कर्तव्य नेटाने पार पाडीत असत हो या तोफखान्यापैकी एका भागावर हिरवे निशान फडकत असून तिथे हे आपल्या भव्य तंबूत अहोरात्र बसलेले होते या नबाबाच्या घरावर बंडाच्या आरंभी जप्ती नेण्यास नेण्यात आलेली होती परंतु लवकरच समजून समज समजून निघून त्या धर्मरक्षक रणांगणात या नबाबाच्या नावाचा जिकडे तिकडे धन्यवाद सुरू झाला त्याच्या हाताखाली तोफखान्यावर त्या प्रांतातील सर्व गोलंदाज जमा झालेले होते इंग्रजांच्या तटबंदीतील इमारतींना आग लावण्यासाठी बंडवाल्यांचे प्रयत्न चालले असतात या नबाबाचे देखरेखीखाली एका नवशिक्या गोलंदाजाने एका नवीन ज्वालाग्राही संमिश्रणाचा शोध लावला व त्याचा प्रयोग इतका विजयी झाला की इंग्रजांच्या अत्यंत उपयोगी पडणाऱ्या बराकी तक्षणी भस्मी भस्मीभूत केल्या गेल्या या तोफानांच्या बॅटरीवर स्वराज्य संपादनार्थ इतकी अहम अहमिका सुरू होती की पुरुषांबरोबर स्त्रिया व तरुणांबरोबर वृद्ध लोक एकसारखे खपत होते ही। त्या उदात्त चैतन्याच्या हंगमा हंगामात लोकशक्ती अशा खवळलेल्या होत्या हे त्या वेळच्या एका वाक्याने ध्यानात येण्यासारखे आहे एक नेटिव्ह ख्रिश्चन म्हणतो मुसलमानाचे सोंग घेऊन एका चढाईवर मी बसलो असतात लढणाऱ्या वीरांना पाण्याचा पुरवठा करीत लोक धावत चाललेले मला दिसले इतक्यात एकजण मजजवळ आला व म्हणाला तिकडे आपले देश बांधव लढत असतात तुझ्यासारख्या बाण मुसलमानाने असे माशामारीत फिरणे लज्जास्पद आहे चल तिकडे तोफखान्यावर स्वयंसेवा करावयास त्याने मला असेही सांगितले की करीम अली ह्या एक डोळ्या पेन्शनर सुभेदाराच्या तरुण मुलाने आज मोठा पराक्रम केला आहे त्याने एक शोध लावून इंग्रजांच्या इमारतींना आग लावली या त्याच्या शौर्याबद्दल त्याला नव्वद रुपये व एक शाल बक्षीस देण्यात आली स्वदेशासाठी लढण्याच्या ऐवजी माशा मारित बसणे हे नुसते सहज अत्यंत लज्जास्पद मानले जात होते असे नव्हे तर कानपूरच्या बायकांनी देखील आपले स्वरूप बाजू सारून रणांगणात उड्या घेतलेल्या होत्या परंतु त्या सर्वच तरुण पुरुषांना व मर्दानी स्त्रियांवर एक बिजली आपल्या चमकांनी लाज आणत होती ती बिजली दुसरी कोणी नसून मागे सांगितलेल्या वेशा आजीजन ही हीच होय तिने आप आता आपल्या मुषक वेशाला लष्करी पेशाची भोर टाकलेली होती कालावर लाली चढवलेली होती ओठावर हास्य चढलेले होते व ती घोड्यावर चढलेली होती ती तोफ सशस्त्र असून तोफखान्यावरील शिपाई तिच्या मुत्रेकडे पाहून आपले श्रम विसरून जात नानकचंद आपल्या डायरीत म्हणतो सशस्त्र होऊन अजिजण विजेसारखी तळपत आहे केव्हा केव्हा दमलेल्या व जखमी शिपाईना मिठाई वाटीत ती रस्त्यावर उभीर असते लढाईचे तोंड इकडे अशा रीतीने लागलेले असताही श्रीमंत नानांनी राज्यवस्थेच्या रचनेची शक्य तितकी घटना चालवलेली होती राज्य क्रांतीसारख्या अश्वाश अशाश्वत व अद्भुत प्रसंगी मुलकी व्यवस्था व शिस्तबंदी करणे अत्यंत कठीण असताही नानांनी प्रथमता शहरातील नागरिकांचे यथासा यथान्याय संरक्षण करण्यासाठी राज्यव्यवस्था करण्यास आरंभ केला कानपूर शहरातील प्रमुख नागरिकांना एकत्र बोलवून त्यांच्या बहुमताने निवडलेल्या होलाल होला सिंग नावाच्या गृहस्थास मुख्य रजि मॅजिस्ट्रेटचा अधिकार देण्यात आला ह्या होलास सिंगाने गैरशिस्त शिपायांच्या किंवा लुटारो खे खेडवळांच्या जाचापासून नागरिकांना संरक्षण करावे असा नानांचा सक्त हुकूम असे लष्कराला अन्नाचा पुरवठा करण्याचे काम मुल्ला नावाच्या नागरिकाकडे सोपवलेले असे मुलकी व लष्करी खटल्याचे न्याय करण्याकरिता स्थापन केलेल्या न्यायासनावर सणावर ज्वाला प्रसाद अजिमुल्ला खान व इतर मंत्रिमंडळाची नेमणूक होऊन त्यांचे अध्यक्षत्व श्री बाबासाहेब यांना देण्यात आले या खटल्याचे जे थोडे बहुत कागदपत्र सापडले आहेत त्यावरून नाहक छळ किंवा अंदाधुंदी करणाऱ्यांना कडक शिक्षा देऊन प्रजेस शांतता करण्याविषयी कशी काळजी घेतली जात होती हे लक्षात येते एकाने चोरी केल्याचे शाबित झाल्यावर त्याचा उजवा हात कापून टाकण्यात आला गाईचा वध केल्याबद्दल एका मुसलमानी यास ही अशी कडक शिक्षा देण्यात आली उडान टप्पूचे सरदार खाली आलेल्या व गावात किरकोळ गुन्हे करीत हिंडणाऱ्या अपराध्यास गाडवावर बसवून शहरातून हिंडवण्यात येईल फ्रेंच राजक्रांतीमध्ये स्थापन झालेल्या द कमिटी ऑफ पब्लिक सेफ्टीप्रमाणे या कोर्टाचा अधिकार हलके हलके सर्व खात्यावर चालू लागला दारूच्या तुट दारूचा तुटवडा पडला असता त्याची भरपाई करणे सैन्यास कपड्याचा पुरवठा करणे इंग्लिश लोकांच्या पकडलेल्या हेरांची चौकशी करणे किंवा परागंदा होऊ पाहणाऱ्या गनिमास शासन करणे वगैरे कामे याच कोर्टात केली जात व जो कोणी गोऱ्या लोकांस हुडकून हु, काढून कोर्टात हजर करील त्यासाठी ये येथेच बक्षिसे देण्यात येत तारीख बारा जूनला इंग्रजांच्या तटबंदीवर बंडवाल्यांनी पहिला हल्ला चढविला इंग्रजांनी इंग्रजांची तटबंदी हल्ला करून सर करण्यापेक्षा त्यांना चहूबाजून कोंडून व तोफांच्या माऱ्याने भाजून काढूनच नरम करावे असा बंडवाल्यांचा साधारण घाट होता परंतु मधून मधून सरसकट हल्ला चढवल्या चढवण्याचाही त्यांनी प्रघात के ठरवलेला होता उभय पक्षातील काही लोक ठार झाले म्हणजे बंडवाले परत फिरत असत बंडवाल्याच्या तोफखान्याने जितका नेट व धाडस या युद्धात दाखवले तितके पायदळांनी व घोडेस्वरांनी दाखवले नाही हा दोष ध्यानात ठेवण्यासारखा आहे दिल्ली व लखनौकडील वेढ्यात ह्या दोषाचे आविष्कार प्र प्रामुख्यानेच दिसून येईल परंतु कानपूरच्या वेढ्यातही तोफांवर सर्व भार टाकून शिपाई लोक हातघाईच्या युद्धाला फारसे तयार नसत हे सत्य दृग्गोचर होत आहे सर्वच शिपाई मरणाला भीत असे मात्र मुळीच नाही तारीख अठरा जूनला अयोध्याच्या शिपायांनी इंग्रजांच्या तटबंदीवर जो हल्ला चढविला तशी अवसानाची व शौर्याची कृत्य इतिहासाला भूषण भूतच भुश, होत ह्या दिवशी शिपायांनी तोफेचा गोळाही मागे टाकीत तिरासाखी शत्रूच्या छावणीवर नीट चाल केली त्या तटबंदीवर ते चढले इंग्रजांची एक तोफ द दा, दाबून टाकून उलट फिरवली व क्षणभर असा रंग दिसला की ते संयुक्त धर्माचे निशान व तो स्वराज्याचा भगवा झेंडा आता काही केल्या परत येत नाही परंतु अशा शूर शिपायास सहाय्य करण्याचे तर दूरच टाकून उलट कारण नसताना एकदम पा पळ पड़ करून सर्वत्र गोंधळ माजवण्याचा काही शिपायाने जसा मगताच उचललेला होता त्यांच्या या अवसाना अवसाना घाताने इतरांनाही परत फिरणे भाग पडे वरील अयोध्येच्या शूर शिपायांप्रमाणे प्रमाणेच कित्येक उदात्त अंतकरणाने मस्तकाने व बाहूंनी इतरांची वाट न पाहता स्वतःची स्वतः जी जी करवेल ती देशसेवा करून वीरमुक्ती मिळवीत असावे असे एक दिवस अस एक दिवस एक दिवशी हल्ला परतलात असताही एक शिपाई मेल्याचे सोंग घेऊन तसाच पडून राहिला इंग्रजांचे सैन्यशूर म्हणून नावाजलेल्या व वेळ्यात अनेक वेळा तुटून पडणारा कॅप्टन जे जॅनकिन्स हा दौडत निर्भयतेने चालला असता त्या भक्ष्यावर ह्या मेलेल्या शिपायाने धाडकन उडी मारली व त्या कॅप्टनच्या मानेत गोळी घालून त्याला क्षणार्धात चित केले आता जूनची तेवीसावी तारीख आलेली होती शंभर वर्षापूर्वी ह्या जूनच्या तेवीस तारखेलाच इंग्रजांनी प्लासीच्या मैदानावर आपल्या राज, राज्याचा पाया खणला होता जूनच्या तेवीस तारखेलाच हिंदुस्थानावर इंग्रजांच्या तरवारीचा पहिला भाग पहिला वार लागू झाला आपले स्वातंत्र्याचे मंगळसूत्र तुटल्याने या तेवीस जूनलाच हिंदू हिंदूभू हिंदभू प्लासीच्या मैदानावर औक्साबोक्षी रडू लागली होती त्या सतराशे सत्तावन्नच्या तेवीस जूनच्या अमंगल दिवशी झालेल्या या अपमानाचा चटका हिंदुस्तानच्या अंतकरणाला इतका ज जाळीत आहे की शंभर वर्षे उलटून गेली तरी तो अभद्र दिवस व त्याची ती अभद्र आठवण हिंदूभूमीच्या अंतकरणात ताजीच्या ताजी आहे प परदास्याची ती तेवीस जूनला झालेली भयंकर जखम शंभर वर्षे लोटली तरी अजून बु बुजली नाही तिला बुजवण्यास समर्थ असे अजून उपलब्ध नाही शम क्षमप्रधान व क्षमाशील हिंदूभूमीचा हा केवढा द्वेष ही केवढी अडी शंभर वर्षे लुटून गेली तरी अजून प्लासीचा सूड ती विसरली नाही म्हणणाऱ्या प्ला प्रत्येक पिढीचा शेवटचा निश्वास जन्मणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीच्या पहिल्या उच्चवासात प्लासीचा सूड मिळ मिसळवीत असतो ही गुरु गुरु परंपरा आज शंभर वर्षे चालत येऊन अठराशे सत्तावन ची जून उजाडली या दिवशी तुझा तुझा सोड उगविला जाईल म्हणून हिंदू भूमीला भविष्यवाद्यांनी आश्वासने दिलेली आहेत नानासाहेब ती परिपूर्ण कर करणे किंवा न करणे हे जरी ईश्वराचे अधीन आहे तरी तदर्थक तुमचे जे कर्तव्य ते तुम्ही बजावणार आहात ना व हे कर्तव्य बजावण्याची शुभ संधी न दवडण्यासाठीच या दिवशी नानांच्या लष्करात एकच गर्दी उसळलेली होती आजपर्यंत कधीही केलेला नाही असा मातब्बर हल्ला चढवण्याचा निश्चय करून लष्करातील एकूण एक लोक जरी नसले तरी एकूण एक भाग सज्ज झालेला होता तोफखाना घोडेस्वार व पायदळ हे असे सर्व लष्कर त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणाने स्फूर्तिमान होऊन रणांगणावर उतरले त्यात जे अत्यंत शूर होते त्यांनी एकीकडे जाऊन गंगेच्या पाण्यावर व कुराणावर शपथा घेतल्या की आज स्वातंत्र्य तरी मिळवायचे किंवा मारित मारित मरून तरी जावायचे घोडेश्वराने अशी दौड ठोकली की शत्रूच्या गोळ्यास न जुमानता ते तटाला जाऊन भेटले पायदळाने मोठमोठ्याला कापसाच्या गड्ड्यांना ढकलीत ढकली त्या आधाराने इतर बाजूने तटबंदीवर गोळा गोळ्याचा मारा चालवला बंडवाल्याच्या सैन्याला आजूबाजूचे गावकरीही येऊन मिळाले होते इकडे तटबंदीच्या इकडे तटबंदीतून इंग्रजांनी गोळ्याचा व तोफ्यांचा सतत मारा चालू ठेवलेला होता बंडवाल्याचे सैन्याला से अटकाव करणे जरी त्यास अस अशक्य झाले तरी त्यांनी त्यास तटबंदीवर येऊ दिले नाही शेवटी लढाईच्या अवसानाला लवकरच उतरती कळा लागली व प्लासीच्या दिवसाचा अर्थात अर्थातच सूड उगून ब बंडवाले आपणच परत फिरले परंतु कानपूरला चढवलेला हा शेवटचा हल्ला अगदीच व्यर्थ गेला नाही नाही त्या दिवशीच्या झटापटीनंतर इंग्रजांच्या सर्व आशा विनष्ट झाल्या त्यांचा सर्व धीर सुटून गेला व यापुढे नानांच्या हातून बचावून सुटणे अशक्य आहे असे त्या स्पष्ट दिसून आले तारीख तेवीस जूनला जरी नसले तरी ता, तारीख पंचवीस जून रोजी इंग्रजांनी आपल्या तटावर तहाचे निशान उभारले हे निशान पाहता श्रीमंतांनी युद्ध तहकूब करण्याचा हुकुम दिला व कैदीतील इंग्रजांपैकी एका बाईबरोबर जनरल व्हिलर याला खालील चिठ्ठी धाडली क्वीन व्हिक्टोरिया हिच्या प्र प्रजाजनास डलहौसीच्या राजकारणाचा ज्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसेल व जे शस्त्रे खाली ठेवून शरण येण्यास तयार असतील त्यांना अलाहाबादेला सुरक्षित रीतीने पोहोचवण्यात येईल ही चिठ्ठी अजिमुल्ला खानाच्या हस्ताक्षरात असून ती नानाने नानांच्या हुकमावरून लिहिलेली होती ही चिठ्ठी येताच जनरल व्हिलरने तिचा विचार करण्याचा सर्व अधिकार कॅप्टन मूर व व्हायटिंग यांना दिला व त्या दोघा अधिकाऱ्यांनी नानांना शरण रिघण्याचा निश्चय कायम केला दुसऱ्या दिवशी सकाळी ज्वाला ज्वाला प्रसाद व आजीमुल्ला खान हे नानांच्या वतीने व मूर व्हाइटिंग व रोचे हे इंग्रजांच्या वतीने तारीख सव्वीस जूनला तटापाशी भेटले इंग्रजांनी सर्व तोफा खजिना दारुगोळा व शस्त्रास्त्रे नानांच्या स्वाधीन करावीत व नानांनी त्यांना खाण्यापिण्यास देऊन अलाहाबादेस पोचवून द्यावे असे ठरले त्या अटी एका कागदावर लिहिल्या गेल्या व श्रीमंत नानांची सही घेण्यासाठी आजीमुल्ला खान वगैरे परत आले या भेटीत पहिल्याने पहिल्याने भाषण इंग्रजीत झाल्यावर मग बाकीची भाषणे हिंदुस्थानीच झाली दुपारच्या समार सुमारास इंग्रजांनी त्याच रात्री निघावे किंवा सकाळी निघावे याबद्दल जरा बोलचाली होऊन असे ठरले की त्या रात्री सर्व ताबा नानांच्या हाती दिला जावा व इंग्रजांनी दुसऱ्या दिवशी पहाटे निघण्याची तयारी करावी अशा रीतीने उभय संमत ठरलेल्या त्या स तहास घेऊन मिस्टर टॉड ना नानाच्या वाड्यातील इंग्रज वाचक हा श्रीमंताकडे आला त्यास नानांनी फार आदर तिथे वागविले व इकडे तिकड तिकडे तिकडचे कुशल प्रश्नही केले त्याच रात्री इंग्रजांनी आपली शस्त्रे खाली ठेवली तोफा नानांच्या स्वाधीन करण्यात आल्या व ब्रिगेडियर ज्वाला प्रसाद आपल्या दोन अनुच अनुचरांसह येऊन त्या तटबंदीत आपले ठाणे देत झाले त्या रात्री कानपूरचे मॅजिस्ट्रेट होलसिंग व श्री तात्या टोपे या दोघांनी नावाड्यांना रक्कम देऊन सुमारे चाळीस नावं तयार केल्या त्यांच्या पाहणीसाठी इंग्रजांनी धाडलेले जे अधिकारी हत्तीवर बसून तेथे आलेले होते त्यांनी तक्रार केल्यावरून शंभर मजूर ताबडतोब लावून नावावर आच्छादने व बांबूची तक्तपोषिक तयार करण्यात आली धान्य व इतर जरूरती सामग्रीही त्यावर ता, चढवली गेली परंतु इकडे ही इंग्रजांची जावयाची तयारी चाललेली असताना तिकडे कानपुरास कोण कोण येऊ लागले होते हे पाहिल्याशिवाय व त्या जावक बाजूप्रमाणेच या आवक बाजूचेही टिपण दिल्याशिवाय हिशोब बरोबर ध्यानात येणार नाही श्रीमंत नानासाहेबांनी स्वतंत्र ध्वजा ध्वजाची गुढी कानपूरला उभारल्याची वार्ता चहू चहूकडे पसरल्यापासून तिकडे सर्व धर्मवीरांचा व देशवीरांचा पूर वाहू लागलेला होता गावोगावातून गावोगावाहून तरुण बांड स्वयंसेवक तिकडे लोटत होते ज्या गावाहून सैन्य धाडणे शक्य नव्हते त्या गावातून पैशाची मदत येत होती परंतु या स्वयंसेवकाची गर्दी कानपूरकडे लोटत होती असे नसून ज्यांना यशस्वी उठावणीत यश आलेले नव्हते असेल अनाथ व इंग्रजांच्या दस दास्याला कंटाळे लोखी नानांच्या निशाणाभोवती फिरंग्यावर सूड पाहिजे आहे अशी गर्जना करीत रात्रंदिवस लोटत होते जळ जवळ जाळलेल्या गावाचे धूर तिथे आले मृत्यूच्या मृतांच्या आत्मांची हिडस भूते तिथे आलेली होती अलाहाबाद व काशी येथील शिपायावर व त्यांच्या बायकापोरांवर क्रूर सूड उगवल्याच्या वार्तासह तिकडून हजारो शिपाई गेल्या आठवड्यात कानपूरला येत होते ज्यांचे ज्यांचे म्हातारे बाप झाडांना इंग्रजी आठ आठच्या आकड्याने इंग्रजांनी टांगलेले होते असे शेकडो हिंदी तरुण पुत्र तिथे आले त्यां ज्यांच्या तरुण पत्नींना त्यांच्या पाळण्यातील मुलासह नी, नीलने जिवंत जाळले होते ते भ्रातार तेथे येथे आले ज्यांच्या मुलीच्या कुरळ केसांना व कपड्यांना आग लावून ते पेटले असता तिकडे पाहून सोजीर टाळ्या पिटीत होते असे बाप तिथे जमा झालेले होते ज्यांचा देश बे बेचिराग झालेला होता ज्यांना ज्यांचा धर्म पायाखाली तुडवल्या जात होता व ज्यांच्या राष्ट्र स्वातंत्र्याचे निर्धारण केलेले होते असे तळमळणारे आत्मे यांचा सूड पाहिजे आहे ह्याचा सूड पाहिजे आहे म्हणून त्या राष्ट्रध्वजाभोवती गोंधळ घालीत होते व आता हा विजयाचा दिवस आला असताही जेव्हा श्रीमंत नानासाहेब इंग्रजांना आलाबादेस पोचवून देण्याचे वचन देऊ लागले तेव्हा त्या शिपायांच्या गड़ व लोकांच्या मनात अशा भंगाची अभ्रे गडगडाट करू लागली नदीवर बोटीची तयारी पाहण्यास आलेल्या इंग्रजी अधिकाऱ्यांना भागीरथीचे तीरावर जिकडे तिकडे पडलेल्या शिपायांच्या कत्तल कत्तल अशी चाललेली कुजबूज स्पष्ट ऐकू येऊ येत होती असे सांगतात असे सांगतात की राजवाड्यातल्या एका पंडिताने राष्ट्राच्या विश्वासघातकाऱ्यांच्या व हात्याऱ्यांच्या शिरच्छेद करण्यास धर्माची कशी आडकाठी नाही हेही शिपायास समजावून दिले होते अशा या भयानक वातावरणात जूनच्या सत्तावीस तारखेचा सूर्य उगवला स, सती सती चौडा घाटावरून इंग्रजांना निरोप देण्यात येणार होता त्या घाटाच्या आजूबाजूला तोफा रा रोखलेल्या असून घोडेस्वार व पायदळ शिपाईही जमावले जमावाने उभे राहिलेले होते कानपूर शहरातील हजारो नागरिक गंगेच्या काठी आज काय देखावा दिसेल याचे आप आपापल्या मनात भिन्न भिन्न चित्रे रंगवीत अस काळ सकाळ होताच त्या घाटाकडे लोट लोटू लागले अजिमुल्ला खान श्रीमंत बाबासाहेब व सेनापती टोपे हेही त्या घाटाजवळ एका देवळाच्या चबुतऱ्यावर जाऊन उभे राहिले त्या देवळाचे नावही त्या प्रलया कालाला साजेल असेच असल्याने तेथील सर्व प्रदेशावरचे अधिपत्यत्वच ह्या देवळाकडे दिलेले होते की काय असा भास होई कारण ह्या देवळात हर हर देवीची मूर्ती स्थापलेली होती तटबंदी तट तटबंदीची जागा सोडून गंगेच्या काठी इंग्रजांना आणण्यासाठी उत्तम प्रकारची वाहने नानांनी धाडून दिली सर हो व्हीलर यांच्यासाठी तर एक उत्तम शृंगारलेल्या हत्ती खुद्द नानांच्या माहुतासह तटबंदीच्या दाराशी येऊन उभा राहिला त्या हत्तीवर आपली मिरवणूक काढवण्याचे सर व्हिलरचे मनास कसेसेच वाटल्याने त्याने आपली मुले माणसे व त्या हत्तीवर चढवली व आपण एका पालखीतच बसला इंग्रजांच्या स्त्रियांनाही पालख्या देण्यात आलेल्या होत्या अशा थटामटाने ही मिरवणूक निघाली